हॅलो फ्रेंड्स मला चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे क्लासचा हा आपला पाचवा दिवस आहे बघा मी तुमच्यासाठी चार्ट घेऊन आले आहे तर आपल्या ह्या चॅटनुसारच कटोरीचे मापं प्रिन्सेस कटचे मापं या पद्धतीनेच आपल्याला काढायचे आहे मी जसं हे मापं सांगणार आहे तुम्हाला अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चौवेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीसपर्यंत मी तुम्हाला मापं दाखवणार आहे तर आपल्याला ह्या चार्टनुसारच आपल्याला मापं काढायचे आहे त्यासाठी मी तुम्हाला लवकरच हा चार्ट घेऊन आले आहे तर बघा आपल्या चार्टमध्ये आपल्याला छातीच्या अठ्ठावीसचं माप घ्यायचं आहे पहिले बघा मी अठ्ठावीसची छाती घेतली आहे तर आपल्याला आपल्या छातीचे माप शोल्डर मोंडा खोली गळा खोली कटोरी राऊंड बाही घडी छातीचा चौथा भाग आणि क्रॉसपट्टी आणि दोन इंच मिळून छातीचा चौथा भाग आपल्याला ह्याच पद्धतीने क्रॉसपट्टी काढायची आहे दोन इंच मिळून घडी पण आपल्याला ह्याच पद्धतीने घ्यायची आहे तर बघा आता अठ्ठावीसचं माप घेतलं आहे तर अठ्ठावीससाठी आपल्याला शोल्डरसाठी साडेचार इंच घ्यायचे आहे बघा हे साडेचार इंच घेतले आहे शोल्डर मोंडा खोली तुम्हाला पाच इंच घ्यायची आहे गळा खोली ही, ही दीड पावणे दोन इंच घ्यायचे आहे बघा पावणे दोन इंच घेतले आहे कटोरी राऊंड ही सव्वा सात इंच घ्यायचा आहे सव्वा सात इंच कट राऊंड घेतला आहे आणि घडी ही बा बाही घडी ही सात इंच साडेसात इंच घ्यायची आहे बाही घडी बघा बाही घडी साडेसात इंच घेतली आहे आणि छाती चौथा भाग हा अठ्ठावीसचा हा आपला सात इंच येत आहे तर सात इंचामध्ये इंचा दोन इंच मिळून ही नऊची घडी घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टी पण ह्याच नऊच्या घडीची घ्यायची आहे याच पद्धतीने तुम्हाला मापं घ्यायची आहे अठ्ठावीसचे अगदी परफेक्ट हे माप आपले आहे तर आता हे तीजची घडी घ्यायची आहे तीच्या छातीची घडी घ्यायची आहे हे बघा तीच्या छातीची घडी घेतली आहे याच्यासाठी तुम्हाला शोल्डर पावणे पाच इंच घ्यायचे आहे बघा मी साडेचार आणि वरच्या दोन रेषा ह्या पावणे पाच इंच घेत आहे आणि मोंडा खोली तुम्हाला ही सव्वा पाच इंच घ्यायची आहे बघा सव्वा पाच इंच घेतले आहे आणि गळा खोली तुम्हाला हा पुढचा गळा हा किंवा मागचा गळा याच पद्धतीने तुम्हाला घ्यायचा आहे पावणे दोन इंच आणि कटर राऊंड तुम्हाला हा साडेसात इंच घ्यायचा आहे बघा साडेसात इंच घेतला आहे बाही घडी ही आठ इंच घ्यायची आहे छातीचा चौथा भाग हा तीस साईजचा हा साडेसात इंच येत आहे बघा साडेसात इंच आहे येत आहे आणि क्रॉसपट्टी आणि व दोन इंच मिळून छातीचा हा चौथा भाग हा नऊ साडेनऊची घडी येत आहे पद्धतीने तुम्हाला माप घ्यायचे आहे अठ्ठावीस एकोणतीसला तुम्हाला हे तीसचं माप घ्यायचं आहे आणि आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला हे कटोरी यूज करायचे आहे कटोरीला माप एकोणतीस साईजला अठ्ठावीसच्या पुढे एकोणतीस साईज आली की तीसचे माप तुम्हाला घ्यायचे आहे <means> बघा आता आपल्याला बत्तीस साईज घ्यायचे आहे बघा बत्तीस साईज घेतले आहे बत्तीस साईजला तुम्हाला शोल्डर पाच इंच घ्यायचे आहे आणि मोंडा खोली तुम्हाला ही साडेपाच इंच घ्यायची आहे साडेपाच इंच घ्यायची आहे बघा मोंडा मोंडा खोली आणि गळा खोली ही तुम्हाला दोन इंच घ्यायची आहे कटोरी राऊंड तुम्हाला हा पावणे आठ इंच घ्यायचा आहे आठ इंच हा कट राऊंड घ्यायचा आहे साडेआठ इंच तुम्हाला बाईची घडी घ्यायची आहे बाईची आणि छाती चौथा भाग हा आठ इंच येत आहे तर आठ म्हणजे दोन इंच मिळून ही दहाची घडी येत आहे तर ह्याच पद्धती तुम्हाला बत्तीसचं माप घ्यायचं आहे बत्तीसचं माप आल्यानंतर तेतीचं माप येतं तेतीच्या मापासाठी तुम्हाला हे चौथीचं माप घ्यायचं आहे बघा मला हे शोल्डर तुम्हाला हा हे सव्वा पाच इंच घ्यायचे आहे बघा सव्वा पाच इंच तुम्हाला हे शोल्डर घ्यायचं आहे मोंडा खोलीत तुम्हाला साडेपाच इंच घ्यायचे आहे गळा खोलीत तुम्हाला दोन इंच घ्यायचे आहे कठोरी राऊंड तुम्हाला हा आठ इंच घ्यायचा आहे बाही गडी ही नऊ इंच घ्यायची आहे छाती चौथा भाग हा साडेआठ इंच घ्यायचा आहे प्लस याच्यात दोन इंच मिळून आपल्याला ही दहाची घडी घ्यायची आहे क्रॉसपट्टी पण आपल्याला साडे दहाचीच घडी घ्यायची आहे तर बघा याप्रमाणे तुम्हाला तेहतीचं चौथीचं तुम्ही हे माप घेऊ शकता आणि आत्ता तुम्हाला मी छत्तीचं माप दाखवणार आहे बघा छत्तीचं माप आहे हे तर छत्तीचं शोल्डर तुम्हाला साडेपाच इंच घ्यायचे आहे मोंडा खोली हे तुम्ही खोलीत तुम्हाला ही पावणे सहा इंच घ्यायची आहे आणि गळा खोलीत तुम्हाला ही सव्वा दोन इंच घ्यायची आहे कटरी राऊंड तुम्हाला सव्वा आठ इंच घ्यायचा आहे बाही घडी ही नऊ इंचाची घ्यायची आहे तुम्हाला छाती चौथा भाग हा नऊ इंच घ्यायचा आहे प्लस दोन इंच मिळून तुम्हाला ही अकराची घडी घ्यायची आहे याच पद्धतीने तुम्हाला छत्तीचं माप घ्यायचं आहे अगदी परफेक्ट कटोरी ह्या मापाने निघते सदतीससाठी तुम्ही हे आडतीचं माप घेऊ शकता बघा या आडतीचं माप पण आहे आणि शोल्डर हे साडेपाच इंच घ्यायचं आहे मोंडा खोली हा सहा इंच घ्यायची आहे गळा खोली ही सव्वा दोन इंच घ्यायची आहे कटोरी राऊंड हा साडेआठ इंच घ्यायचा आहे बाही घडी ही दहा इंच घ्यायची आहे छातीत चौथा भाग हा साडेनऊ इंच घ्यायचा आहे आणि क्रॉस पट्टी आणि दोन इंच मिळून ही साडे अकराची घडी घ्यायची आहे बघा याच पद्धतीने माप घ्यायचे आहे तुम्ही हे माप लिहून घ्या म्हणजे तुम्हाला माप काढताना हे बरोबर यूज होतील तर बघा मी हे आडतीस माप झाल्यानंतर तुम्हाला हे चाळीसचं दाखवणार आहे मी बघा हे चाळीसचं माप आहे चाळीसचं हे तुम्ही छाती छातीचं माप हे चाळीस आहे शोल्डर तुम्हाला हे साडेपाच इंच घ्यायचं आहे शोल्डर हे साडेपाच इंच घ्यायचं आहे मोंडा खोली तुम्हाला सहा इंच घ्यायची आहे गळा खोली तुम्हाला अडीच इंच घ्यायची आहे कटोरी राऊंड तुम्हाला हा पावणे नऊ इंच घ्यायचा आहे बाही घडी ही तुम्हाला साडे दहा इंच घ्यायची आहे छाती चौथा भाग हा दहा इंच येत आहे आणि दोन इंच प्लस मिळून बारा इंचाची घडी येत आहे तर हे चाळीसचं माप तुम्ही एकोणचाळीसला पण हेच यूज करायचं आहे याच्यासाठी फक्त तुम्हाला घडीमध्ये तुम्हाला कमी जास्ती करावं लागतं कोणतं पण माप तुम्हाला घेण्यासाठी याच्या खालचं नंतर एकोणतीस ते एकोणतीस जसं बत्तीसचं आहे तर तेहतीसचं चौतीसचं आहे तर पस्तीसचं तुम्हाला याच्यामध्ये फक्त या या घडीमध्येच तुम्हाला कमी जास्ती करावे लागेल बघा हे बेचाळीसचं माप दाखवणार आहे तुम्हाला मी बघा हे बेचाळीसचं माप आहे छातीत चौ छाती ही बेचाळीसची आहे तर शोल्डर हे सहा इंच घ्यायचं आहे मोंडा खोडी तुम्हाला हा सव्वा सहा इंच घ्यायचा आहे सव्व सहा इंच हा मी मोंडा खोली घेतली आहे अडीच इंच हे गळा खोली घेतली आहे कटोरी राऊंड हा नऊ इंच घ्यायचा आहे बाही घडी ही अकरा इंच घ्यायची आहे छातीत चौथा भाग हा साडे दहा इंच येत आहे याच्यात दोन इंच मिळून ही साडेबारा इंचाची घडी येत आहे दाखवून राही मी हे चौरेचाळीच्या छातीचं माप आहे तर शोल्डरसाठी तुम्हाला हे सहा इंच घ्यायचं आहे मोंडा खोली तुम्हाला ही साडेसहा इंचाची घ्यायची आहे गळा खोली ही अडीच इंच घ्यायची आहे कटोरी राऊंड तुम्हाला हा सव्वा नऊ इंचाचा घ्यायचा आहे बाही घडी ही साडे अकरा इंच घ्यायची आहे छातीचा चौथा भाग म्हणजे हा आपला अकरा इंच येत आहे आणि दोन इंच मिळून ही तेरा इंचाची घडी घ्यायची आहे बघा हे माप तुम्ही त्रेचाळीस मापाला पण तुम्ही हेच म चौरेचाळीसचं माप तुम्हाला वापरायचं आहे बघा आता मी शेचाळीसचं तुम्हाला माप दाखवणार आहे हे शे चाळीसच्या छातीचं माप आहे तर तुम्हाला शोल्डर हे सहा इंच घ्यायचे आहे मुंडा खोली ही साडेसहा इंच घ्यायची आहे गळा खोलीत तुम्हाला ही अडीच इंच घ्यायची आहे कटोरी राऊंड हा तुम्हाला साडेनऊ इंच घ्यायचा आहे बाही घडी ही बारा इंच घ्यायची आहे छातीचा चौथा भाग म्हणजे तुम्हाला हा साडे अकरा इंच घ्यायचा आहे प्लस दोन इंच मिळून ही तुम्हाला साडे तेरा इंचाची घडी घ्यायची आहे बघा हे माप तुम्ही शेचाळीसचं माप तुम्ही पंचेचाळीस मापाला पण तुम्ही हे वापरू शकता बघा आता मी तुम्हाला अठ्ठेचाळीसचं माप दाखवणार आहे तर था त्यासाठी तुम्ही बघा हे माप सहाच इंच तुम्हाला शोल्डर घ्यायचं आहे मुंडा खोली तुम्हाला सात इंच घ्यायची आहे गळा खोली तुम्हाला पावणे तीन इंच घ्यायची आहे बघा पावणे तीन इंच घेतले आहे मी कटोरी राऊंड तुम्हाला हा दहा इंचाचा घ्यायचा आहे बाही घडी ही साडे बारा इंच घ्यायची आहे छाती चौथा भाग तुम्हाला हा बारा इंचा घ्यायचा आहे प्लस दोन इंच मिळून तुम्हाला ही चौदा इंचाची घडी घ्यायची आहे जसं की तुम्हाला सांगितलं तर मी हे क्रॉस पट्टीसाठी तुम्ही हेच माप यूज करायचं आहे छात क्रॉ छाती चौथा छातीमध्ये दोन इंच मिळून हे पट्टीसाठीच आपल्याला घडी घ्यायची आहे शक्यतो करून आपल्याला ब्लाउज हे चौवेचाळीसपर्यंतच येतात जर ब्लाऊज आलं शेचाळीसं किंवा अठ्ठेचाळीसचं तुम्ही हे माप तुम्ही टाकून कटिंग करू शकता तुम्हाला हा चार्ट दाखवला आहे मी पुढच्या भागांमध्ये तुम्हाला ह्या चार्टप्रमाणेच कटिंग करायची आहे म्हणून तुम्ही हा लिहून घ्या जे कसं पुढं चालून तुम्हाला मी जे पॅटर्न दाखवणार आहे तर ह्या चार्टनुसार तुम्हाला मी सर्व सांगणार आहे तर ह्या चार्टनुसारच तुम्हाला पॅटर्न काढायचे आहे सर्वे तर माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या ला माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद